लॉकडाऊनच्या कालावधीत चाचण्या वाढवणे, आरोग्य विभागाच्या सुविधा वाढवण्यावर भर देण्याबरोबरच जिल्हा प्रशासनानं सामाजिक संस्थांच्या मदतीने निराधार, गरीब, गरजू, दिव्यांगांच्या जेवणाचीही काळजी घेतली आहे. 10 दिवसांच्या संचारबंदी काळात सुमारे 36,015 अन्नांच्या पाकिटाचे वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सामाजिक संस्थांनी केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले असून त्यांचे आभार मानले. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याचं कोविड केअर सेंटर आहे. MTDC जे कॅटरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेज आहे त्याचं हे सेंटर आहे. ती टोटल कॅपॅसिटी 336 आहे आणि सध्यास्थिती तिथे 164 रुग्ण होते, त्यापैकी 34 लोकांना आजच डिस्चार्ज दिलेला आहे. ह्या कोविड केअर सेंटरची वैशिष्ट्य अशी आहे की इथे अदर दॅन ट्रीटमेंट इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा केल्या जातात. जसं सकाळी इथे योगा, प्राणायाम, ध्यानधारणा त्यांना शिकवली जाते, त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं. संध्याकाळी दुपारच्या वेळेला इथे त्यांना म्युझिक बद्दल माहिती दिली जाते, गाणी गायले जातात, भजन, प्रवचन, पोवाडे, भावगीत अशा प्रकारे त्यांचं एंटरटेन करून त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करण्यात येते. आणि हे करणारे जे लोक आहेत, जे गाणे गातात, जे पोवाडे गातात, ते शासकीय कर्मचारी आहेत. ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक, आमचे ग्रामसेवक, पोवाडा गाणारे एक शाखा अभियंता आहेत, कीर्तन करणारे ग्रामसेवक आहेत, माझ्या बाजूलाच उभे आहेत. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण तालुक्यामध्ये कन्नड बोलणारे बरेच व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी कन्नडमध्ये सुद्धा इथे गाणे गायले जातात. आणि अशा प्रकारे त्यांना अदर दॅन ट्रीटमेंट अशी त्यांना एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करून त्यांना लवकर क्युअर व्हायला मदत केली जाते. हा एक नॉवेल कार्यक्रम आहे. मागे माननीय मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा आम्हाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे ही कारवाई सुरू केली आणि जिल्ह्यात इतर कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा हे करण्यात येणार. लॉकडाऊनच्या काळात कोणताही निराधार, दिव्यांग, बेघर, गरजू व्यक्ती अन्ना वाचून उपाशी राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं सामाजिक संस्थांची मदत घेतली. सामाजिक संस्थांनीही ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अन्नाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोच केली. त्यांना धान्याचा पुरवठा शासनामार्फत करण्यात आला. शहरातील उद्योगवर्धिनी, संभव फाउंडेशन, प्रार्थना फाउंडेशन आणि आस्थाकोटी बँकेच्या कम्युनिटी किचनतर्फे स्वयंपाक बनवण्यात येत होता. यातील काही संस्थांनी प्रत्यक्ष अन्न पाकिटांचे वाटपही केले. तसेच सामाजिक संस्थांनीही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून गहू, डाळ, तेल, गॅस आणि भाजीपाला वापरून शासनाला अन्न पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. मी अनु मोहिते, प्रार्थना फाउंडेशन सोलापूर. जे वंचित मुलं आहेत किंवा पालावरती राहतात किंवा भटकत असतात अशा मुलांना आम्ही शिक्षण देत होतो आणि त्यांच्यासाठी आम्ही एक प्रार्थना बालग्रह असं मोरवंचित प्रकल्प उभा करणार होतो. त्यासाठी आम्ही 21 फेब्रुवारीला महादान यज्ञ घेतलं होतं. त्यामध्ये 1 ते 1.5 ते 2 लाख पर्यंत रक्कम जमा केली होती. ते सगळी रक्कम या कोरोनाच्या संकटामध्ये आम्ही समाजात जे बेघर आहेत, जे घरापासून लांब होते, यांच्या सगळ्यांसाठी जेवणासाठी आम्ही हे रक्कम मदत म्हणून त्यांना वापरलेली आहे. आम्ही असं ठरवलं होतं की इमारत पुन्हा उभी राहील पण माणसं ह्या सध्याच्या काळात उभे राहायला पाहिजे, कारण कोरोनाचं संकट इतकं मोठं आलं आहे पूर्ण देशावरती. त्यातून एक खारीचा वाटा आपण उचलायला पाहिजे म्हणून आम्ही प्रार्थना फाउंडेशनच्या टीमनी पूर्णपणे विचार करून जे काही संस्था उभारण्यासाठी पैसे रक्कम गोळा केली होती ती सगळी रक्कम या कोरोनाच्या काळात मदत म्हणून समाजाला कार्य केलेलं आहे. मी चंद्रिका चव्हाण, उद्योगवर्धिनी सोलापूर. कोविड-19 दरम्यान जी संकटात आलेली किंवा अडचणीत ज्यांना 2 वेळचं जेवण करणं शक्य नाही आहे किंवा काही बाहेरचे सोर्स नाही आहे असा लोकांच्यासाठी जेवण उपलब्ध करून देण्याचं काम उद्योगवर्धिनी आत्ता करते. मागील मार्चपासून 80,000 लोकांचं जेवण बनवूनच दिले पण ह्या 10 दिवसाचा परत कर्फ्यूमध्ये आपण रोज 1200 लोकांचं जेवण बनवून देण्याचं काम आमची अन्नपूर्णा महिला बचत गटांची टीम काम करते. प्रसाद मोहिते, प्रार्थना फाउंडेशन. आपण बघतो की कोरोनामुळे आता सध्या जगभर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे काही गोरगरीब लोक आहेत, बेघर लोक आहेत, अशांवरती खूप मोठं संकट म्हणजे उपासमारीचं संकट आलेलं आहे. आणि त्यासाठी आपली प्रार्थना फाउंडेशन ही गेले 22 मार्च ज्या दिवशी जनता कर्फ्यू होता तोपासून आपण अन्नदानाचं काम करतो आहे. आणि आत्ता कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी सोलापूरमध्ये कडक 10 दिवसाचं लॉकडाऊन केलेलं आहे. तर त्या काळामध्ये सुद्धा आपण 300 ते 350 लोकांचं रोजचं जेवण आणि जे काही मजूर कुटुंब आहेत की ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचं काम थांबलंय तर अशा लोकांना अन्नधान्याचं किट देण्याचं काम आपण संस्थेच्या माध्यमातून करतोय. आज तक आहेत आपण संस्थेच्या माध्यमातून जवळपास 25,000 लोकांना अन्नदान केलेलं आहे आणि साधारणतः 2,500 कुटुंबांना जे मजूर कुटुंब आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे
अशा 2500 कुटुंबांना अन्नधान्याचं किट पुरवण्याचं काम आपण प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे आणि जिल्हा सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाने जी जबाबदारी दिलेली आहे तर ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत कोरोनाचं संकट आहे तोपर्यंत आम्ही हे काम करत आहोत। हे हर्षवर्धन रतनचंद शाह सेक्रेटरी शाविका संस्था नगर। लॉकडाऊनपासून बऱ्याच लोकांना आम्ही अन्न वाटप करत आहोत, कधी खिचडी कधी चपाती भाजी वगैरे असं जसं जे सोयीचं होईल तसं ते वाटत आहोत।